ती देव कुठे गेली असेल? मी महेंद्रकडे येणार याबद्दल आधीच कुणाला तरी सुगावा लागला होता हे नक्की, पण कोण? त्या दिवाकरचा तर हात नसेल ना यात. काय करायचं सुचत नाहीये. अप्पू घरी येईपर्यंत तरी माझं कशातच लक्ष लागणार नाही. अमृता, काय ग, तब्येत बरी नाही का तुझी? काही नाही, जरा थकल्यासारखं वाटतंय. औषधं घेतलीस? घेईन थोड्या वेळाने. अमृता, तू जर स्वतःची अशी हेळसांड करून घेणार असशील ना, तर मला तुला रूम मध्ये लॉक करून ठेवावं लागेल. काय चाललंय हे? अगं, अशा अवस्थेत बाईने कसं प्रसन्न राहायला हवं, आणि तू बघावं तेव्हा रडका चेहरा. माझी बहीण संकटात आहे मम्मा. तिच्या जीवाचं काही बरं वाईट होईल की काय, या विचाराने माझा जीव कासावीस होणार नाही. तुम्ही स्वतःला माझ्या जागी ठेवून बघा. या अवस्थेमध्ये तुम्ही निर्धास्त राहू शकला असतात? अमृता, मी तुला तुझ्या चांगल्यासाठीच सांगते की अशा अवस्थेत बाईने स्वतःला कसं जपायचं एवढं तुला समजत नाही का? आणि तुझ्या त्रास करून घेण्यानं अर्पिताची सुटका होणार आहे का? मला सगळं पटतंय मम्मा. माझी लहान बहिण होती. तू फारसा विचार करू नकोस. तुझी औषधं घ्यायची आहेत ना, जा जेव आणि आराम कर. जा. नको, यश आला की आपण सगळे एकत्रच बसू. अमृता, कधीतरी माझं ऐकशील का? उशिरा जेवल्याने तुला त्रास होईल. जा, मी सांगते ते कर. जा. गुरुजींनी गंडांतराची भविष्यवाणी केल्यापासून अमृताच्या बाबतीत मी जरा जास्तच हळवी झाली आहे. पण काय करणार, पटवर्धनांचा वारस हिच्या पोटी जन्माला यायचा आहे. एकदा तो सुखरूप माझ्या हाती लागला की मग हिची पर्वा कोण करते. तुम्हीच सांगा आंटी, तुम्हालाही विक्रांतचं हे म्हणणं चुकीचंच वाटतंय ना? का त्याने मम्मा समोर हात पसरायचे? त्यांनी हात पसरायचे नाही ही गोष्ट खरी आहे, पण कल्याणी जर त्यांना स्वखुशीने देत असेल तर तू का त्या दोघांमध्ये येतेस? तुम्हाला माहित नाही आंटी, विक्रांतचे इंटेन्शन खूप वेगळे आहेत. मी मुलगी म्हणून मम्माच्या प्रॉपर्टीतला माझा शेअर मागावा असंही त्याला वाटत असेल. अगं, मग काय चुकीचं आहे त्याच्यात? तू कल्याणीची मुलगी आहे तेव्हा पटवर्धनांच्या प्रॉपर्टीमध्ये तुझा हक्क आहे की नाही? हो, पण मी जेव्हा विक्रांतशी लग्न केलं होतं तेव्हाच मम्माच्या प्रॉपर्टीवरचा माझा हक्क सोडून दिला होता, आणि याची मी पूर्ण कल्पना विक्रांतला दिलेली होती. तेजस, त्यावेळेची गोष्ट वेगळी होती, तेव्हा कल्याणीचा तुमच्या लग्नाला विरोध होता. आंटी, तिने अजूनही मला आणि विक्रांतला मनापासून एक्सेप्ट केलंय असं मला वाटत नाही. कदाचित ह्या एका कारणामुळे ती मला आणि विक्रांतला दोघांनाही आजमावून बघत असेल. तुझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय ना तेजस, तू प्रत्येक गोष्टीचा अति विचार करतेस. बरं, विचार करतेस तर करतेस, तू भावनांच्या आहारी जातेस. व्यवहारात भावनांच्या आहारी न जाता प्रॅक्टिकली विचार कर. असा जर तू विचार केला असेल तर कदाचित तुला विक्रांतचं म्हणणं पटेलही. तू कल्याणीच्या फिलिंगचा एवढा विचार करतेस, पण तिला तुझ्या भावनांची कदर आहे का? तू विक्रांतशी लग्न करायचं ठरवलंस तेव्हा ते मोडण्यापर्यंत तिने पाऊल उचललं होतं. तुझं अस्तित्व तिच्या आयुष्यातनं पूर्णपणे नाकारलं होतं तिने. आणि अस्तित्व नाकारायचं म्हणजे काय हे तुला चांगलंच माहिती आहे तेजस. जिवंतपणे एखाद्याला आपल्या आयुष्यातनं मारून टाकणं, तेव्हा कल्याणी चुकली नव्हती का? असेल ना, पण तिने मला तिच्या आयुष्यातून वजा केल्यानंतर माझा तिथे काही हक्क राहत नाही हे तितकंच खरं आहे ना? अजिबात नाही. कल्याणीने नाकारलं तरी तू त्या घरची मुलगी नाहीस असं होत नाही. जेव्हा हक्क मागून मिळत नसतो ना तेजस, तेव्हा तो समोरच्या उरावर बसून वसूल करून घ्यायचा असतो.
तिरस्कार वाटतो ना माझा. सोड मला, सोड. सोडलं काय अर्पिता, माझ तरी कुठं तुझ्यावर प्रेम आहे? पण मी रावण नाहीये. तू माझ्या तावडीत असताना तुला असंच सोडून राहिला. रावणाच ठीक होत, सीता कुठं त्याची बायको होती. तू हा चेहरा बदललेला असला तरी बायकोच माझी लग्नाची. त्यामुळे मी माझा हक्क बजावणार दिवाकर. काय रे साहेब, बाहेर पोलिसांची गाडी फिरते. त्यांनी आपल्या बंगल्याला 4-5 राऊंड मारल्या. त्यांना आपल्या बंगल्याचा पत्ता तर लागला नसेल. कसं शक्य आहे? चल अमृता, काय झालं? यश. अमृता काय झालं, काय शोधतेस तू एवढ्या रात्री? यश, माझा फोन मिळत नाहीये. नमस्कार. ए भैया, तुम्हारे साहब को बुलाओ. साहेब? यहाँ कौनो साहेब नहीं, यहाँ तो हम ही साहेब है. तू यहाँ घरत रहतस का? कौनो शक है का? चाही तो पर्ची दिखाई. नाव का तुझे? राम प्रसाद वर्मा. लेकिन साहेब, ई इंक्वायरी का ही हो रही है. हमसे कौनो गलती हुई गवा का? आम्ही एका आरोपीचा शोध घेतोय आणि तो आरोपी या बंगल्यामध्ये लपला असल्याचा आमचा संशय आहे. इहा, अरे बोलत काय बसलाय, आज जाऊन झडती घ्या ना. प्लीज, तुम्ही आम्हाला आमची कामं शिकवू नका. भैया, आम्ही तुझ्या बंगल्याची तलाशी घेऊ शकतो का प्लीज? हवालदार. येस सर. बंगल्याची झडती घ्या, अगदी कानाकोपरा तपासून बघा. साहेब, पनवा खाई? नाही. अमृता, ही काही वेळ आहे का फोन शोधायची? इकडेच कुठेतरी असेल. कुठे जाणार तुझा फोन? बेल वाजते बघ, इकडेच कुठेतरी असेल बघ. यश, त्या महेंद्रच्या घरी.
साहेब इथे कोणी नाही. कोणी नाही? काही संशयास्पद आढळलं का? नाही साहेब, संशयास्पद असं काही आढळलं नाही. ठीक आहे. मिस्टर सिद्धार्थ, मला वाटतं आपल्याला कोणीतरी चुकीची माहिती दिली. भैया सॉरी, तुम्ही तकलीफ दी. अरे लो कर लो बात, इमा तकलीफ की कौनो बात है. मिस्टर सिद्धार्थ, मला वाटतं इथे थांबण्यात काय आता अर्थ नाही. निघूया. जी नमस्कार. नमस्कार. तोहरी बात सुनने के लिए यहां कौनो ना है बिटिया. तू इथे नसल्याची पोलिसांची खात्री झाली, त्यामुळे तुला वाचवायला आता कोणीही येणार नाही. मी जातो तिकडे. नको यश, तू पकडला गेलास तर माझ्या मूर्खपणामुळे तू अडकशील. डोंट वरी अमृता, कोणत्याही परिस्थितीत तुझा फोन आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे अमृता, नाहीतर तुझ्यावर नाहक आरोप होईल. आपण फोन हरवल्याची कंप्लेंट केली तर? नाही अमृता, असं केलं ना तर तुझ्यावर नसलेला संशय निर्माण होईल. डोंट वरी, मी बघतो काय करायचं ते. साहेबराव सावकाश, एकदम सावकाश. हो 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 हो, एकदम सावकाश. पायरी आहे, पायरी आहे. इकडं इकडं आपण इकडे बसूया थोडा वेळ. तुम्ही फारशी दगदग करत जाऊ नका साहेबराव. हा सावकाश बसा. सावकाश साहेबराव, फार दमायला झालेलं नाही आहे. नाही अजिबात नाही. तुमच्यासारखा ताकदीचा गडी आमच्या सोबत असताना दमायला कसं काय होईल उदयन. साहेबराव, मी नेहमीच तुमच्या साथी सोबतीला आहेचो, पण त्याचा म्हणावा तसा फायदा मला झालेला नाही. आलं लक्षात? नशीब. नाही, मला वाटलं की तुम्ही मला दिलेली वचनं आश्वासनं हे सगळं विसरलात की काय. छे, अजिबात नाही हो. असं कसं होईल, आम्हाला थोडा वेळ हवाय उदयन. एकदा का आपली सत्ता आली ना, मग पाठोपाठ या सगळ्या गोष्टी आल्याच. नाही साहेबराव, ही असली थातुरमातुर कारण आता मला चालणार नाहीत. तुम्ही मला आणि तेजसला महत्वाची पदं द्यायचं कबूल केलं होतं, आमच्या मेहनतीचा आमच्या ओळखीचा तुम्ही फायदा मात्र करून घेतलात, पण त्याचं फळ ना तेजसच्या पदरात पडलं ना माझ्या. अच्छा, म्हणजे मामा आणि भाची एक झालात तर? नाही, या बाबतीत मी तेजसला काहीही बोललेलो नाही. पण साहेबराव, तुम्ही तुमचा दिलेला शब्द वेळीच पाळला नाही तर मात्र मला कठोर पावलं उचलावी लागतील. साहेबराव, मी जसा एखाद्याला उभं राहण्यासाठी मदत करू शकतो, तसंच त्याला जमीनदोस्त करायलाही मागे पुढे बघत नाही. लक्षात ठेवा. Thank you.
अमृताकडे जरा फोन करा ना. अप्पूची काही खबर लागली आहे का विचारूया तिला. तिची खबर मिळाली असती तर तिने आपल्याला कळवलं नसतं का? अहो गडबडीत विसरली असेल ती. फोन करून पाहिला काय हरकत आहे म्हणते मी. नाही मला नाही प्रशस्त वाटत. एक तर अप्पूचं टेन्शन घेऊन स्वतःची तब्येत तिने ढासळून घेतली. त्या तिला पुन्हा फोन करून कशाला त्रास द्या मला नाही बरं वाटत. ओ नाही हो त्रास होणार तिला. आणि तुम्हाला नसेल करायचं तर मीच करते.